नवरात्रीच्या दिवसात अवश्य पाळा हे नियम, काय करावे आणि काय करू नये। 15 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून आपल्या घरी घटस्थापना होणार आहे। जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आज पाहणार आहोत। नवरात्रीच्या दिवशी कलशस्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। याद्वारे देवी दुर्गाची कृपा आपल्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळते। एक, पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी। 2 दिवसातून 2 वेळा कलशासमोर तुपाचा दिवा लावा किंवा 2 वेळा आरती करा। 3, दुर्गा सप्तशती या पाठाचे ग्रंथाचे पठण करा तथा दुर्गा मातेचे मंत्र आणि स्तोत्र जपा। 4, जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा। फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा। 5, नवरात्री दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते। आध्यात्मिक प्रबोधन आणि आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो। 6, नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचे पठण करणे शुभ मानले जाते। 7, नवरात्र हा एक पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला जास्त प्राधान्य दिलेले आहे। विशेषतः या काळात दररोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालावे आणि सार्वजनिक स्थळे देखील स्वच्छ करा। चला तर पाहूया नवरात्रीच्या दिवसात काय करू नये। 1, जर कलशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका, ती सतत प्रकाशमान राहील याची काळजी घ्या। 2, जर तुम्ही उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपवाशी राहू नका, फास्ट फ्रेंडली भोजन करावे। 3, मांसाहार करू नका आणि मादक पेय सेवन करू नका। 4, नवरात्री दरम्यान दाढी करू नका, केस कापू नका आणि नखेसुद्धा कापू नका। 5, कोणासमोर कठोर वागू नका आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सतत ध्यान करत राहा। 7, उपवास धरणाऱ्या व्यक्तीने लसूण कांदा याचे सेवन करू नये। जर तुमच्या घरात कलश स्थापन किंवा अखंड ज्योत असेल किंवा देवीचे जागरण असेल तेव्हा असं घर कधीही रिकामं सोडून घराबाहेर जाऊ नये, नेहमी घरात कोणी ना कोणी असावं। 7, काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची ज्ञान साधना किंवा उपासना करू नये, त्याची पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत। 8, उपवास करणाऱ्यांनी चप्पल किंवा बूट किंवा चमड्याचा बेल्ट वापरू नये। 9, या दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करावे। 10, विष्णुपुराणानुसार उपवास धरणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये। 11, नवरात्रीचा उपवास धरणाऱ्या व्यक्तींनी फळं खावीत, या दरम्यान 9 दिवस धान्य किंवा पिठाचे सेवन करू नये। तुम्ही उपवास सोडण्यासाठी शेंगाड्याचे पीठ किंवा शेंदामीठ, बटाटा, शेंगदाण्याचे पीठ याचे सेवन करू शकता। 12, नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचे पठण करताना इतर कुणाशी बोलू नये, असे केल्यास पूजा अपूर्ण राहते। 13, घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते। तुमच्या घरी नवरात्रीच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद होऊ देऊ नका किंवा मारामारी होऊ देऊ नका।